अध्यक्ष महोदय आज लक्षवेधी होत्या त्याच्यातले मला वाटतं दोन लक्षवेधी राहिल्या बाकी सगळ्या झाल्या प्रश्न उत्तर होते लेईंग होतं त्याबद्दल स्थगन होता त्या सगळ्याचे निर्णय आपण दिले परंतु काल आपली चर्चा अशी झालेली होती की आपण 9 ते 10 लक्षवेधी घ्यायच्या आणि 10 पासून विरोधी पक्षाचा जो प्रस्ताव आहे विदर्भावरचा त्याला चर्चेला वेळ द्यायचा अशी एक प्राथमिक चर्चा झाली होती मुख्यमंत्री महोदय दिल्लीला होते परंतु आपण काही जण बसलो होतो पण तो आला नाही आता एक म्हणजे सीमा प्रश्नाचा पण महत्त्वाचा ठराव सीमा भागातला लोकांना एक आधार देण्याच्या करता तोही आलेला आहे शिवाय बरेच लक्षवेधी पुन्हा त्याच्यामध्ये आहे संसदीय कामकाज मंत्री आता सभागृहात नाहीये परंतु मी सकाळी त्यांच्याशी चर्चा केली ते म्हणाले की वो आपण लक्षवेधी ह्या सगळ्या नंतर त्या ठिकाणी घेऊ आणि या बाबतीमध्ये एक तर मुख्यमंत्र्यांनी जो महाराष्ट्र विधानसभा नियम 110 अन्वय शासकीय ठराव आहे तो एक आपण त्या ठिकाणी प्राधान्याने घ्यायचा असेल तर घेऊ आणि आमचा विरोधी पक्षाचा प्रस्ताव तर या संदर्भामध्ये या दोन्हीतलं जे कुठलं सुरू करायचंय ते सुरू करायला आम्हाला तुम्ही जर ठराव घेतला तर तो महत्वाचाच आहे तो ठराव घ्या नाही दादा ठराव जो आहे त्या ठरावावरती बीएससी कडचं आपलं ठरलेलं की तो ठराव आपण सभागृह एकमताने आपण संमत करणार आहोत बरोबर त्यामुळे तो ठराव सन्मान्य मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री महोदय मांडतील आणि तो आपण पारित करू अकॉर्डिंगली नाही नाही अध्यक्ष महोदय आणि माझी विनंती अशी आहे आपला विषय बरोबर आहे की विरोधी पक्षाची चर्चाही करायची आहे पण आता केवळ 12:36 झालेले आहेत आपण एक तास दीड तास या लक्ष कारण खूप सगळ्या प्रकारच्या सगळ्या सभासदांच्या लक्षवेधी आहेत नाही नाही त्या कालच्या होत्या दादा नाही दादा त्या कालच्या होत्या नाही आज आपल्याला वेळ भरपूर आहे इतर कामकाज काही दाखवलेला नाही आपण त्यामुळे ठराव करू मी अध्यक्षाला विनंती करतो की लक्षवेधी फार जास्त प्रश्न विचारण्याची संधी न देता अध्यक्ष संसदीय कामकाज मंत्र्यांनीच मला सुचवलं आता संसदीय कामकाज दादा आपण लक्षवेधी एक तासाचा नाही का सगळंच उपमुख्यमंत्र्यांचं ऐकायचं कामकाज मंत्र्यांचा दादा कधीपासून इतकं ऐकायला लागले मला तर आनंद आहे मला फार आनंद आहे की त्यांचा दादा ऐकत असतील पण मला असं वाटतं आपण जर थोडं हे केलं तर साधारण 2:30 आपली चर्चा चालू आणि मग आपल्याला वेळच वेळ तुमची हा समंजस भूमिका घ्यायची तयारी आहे परंतु जो ठराव आहे तो ठराव जो दिलेला आहे त्या ठरावामध्ये जे काही वर्डिंग घातलंय काल खरं तर आपलं असं ठरलेलं होतं की आपण मी नाना पटोले अशोकराव भुजबळ साहेब फक्त यांच्या नजरेखाली घालायचा त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा राहिलेल्या आहेत मी नुसतं लक्षात आणून देतो की शेवटचं कर्नाटकातील मराठी भाषिक 865 गावांची इंच आणि इंच जागा तिथल्या मराठी भाषिक नागरिकांसह कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी आवश्यक तो सर्व कायदेशीर पाठपुरावा सर्वोच्च न्यायालयात करण्यात येईल त्याच्याऐवजी बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकी या शहरासह कर्नाटकातील मराठी भाषिक 865 गावं कारण 865 गावात उपमुख्यमंत्री महोदय बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकी ही शहरं येत नाही त्याच्यामुळे ही शहरासह 865 गावं अशा पद्धतीनं तो ठराव आणि खाली पण सेम वरच 3 नंबरला पण बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकीसह आणि अध्यक्ष महोदय हा ठराव महत्वाचा आहे त्याच्यामध्ये आम्हाला जास्त कुणाला काही बोलायचं नाही परंतु प्रत्येक गटाला गटप्रमुखाला एखाद्याला थोडस बोलायचं असेल तर आपण समंजस भूमिका घेऊ आम्हाला वाढवायचं नाही आम्हाला पण हा ठराव कुठलीही त्रुटी न राहता एकमतानेच मंजूर करायचा आहे त्यामध्ये जसं आता तुम्ही लक्षवेधीच्या बद्दल सांगितलं आपण 2:30 आमचा ठराव त्या ठिकाणी सुरू करा 2:30 हे बाकीचं सगळं कामकाज उरका आणि ज्यांनी लक्षवेधी विचारलेली आहे त्याचं समाधान त्याच्यातनं झालं तर 2-3 प्रश्न उठून ते थांबवा जी सार्वजनिक संदर्भातली लक्षवेधी असेल त्याला मात्र ठीक आहे सभागृहात लक्षवेधी चालू करू आपण आता सगळ्यांना संधी द्यावी माझी एकच विनंती आहे माझी एकच विनंती